ते कार्य आपलं संपलंय, कार्य केल्यानंतर जिकडून आलोय तिकडे जावं लागते. भगवान परमात्मा वैकुंठावर आले होते आणि आता वैकुंठाला जायचंय आपल्याला. पृथ्वीवरचं आपलं अवतार कार्य संपलं अशा प्रकारे या ठिकाणी सांगतात. आणि मग शत्रुघ्नाच्या मनामध्ये विचार आले, महाराज देव चाललाय पण का चाललाय? की जनांचे अभाग्य जाणून, किंवा कारण लोकांनी सुद्धा देवाला सुद्धा नावं ठेवली होती महाराज, भगवान परमात्माला सुद्धा आयुर्वेदच्या लोकांनी नावं ठेवली होती. मग ही लोकांचं अभाग्य आहे म्हणून राम चालला की काय? किंवा जी काही स्वर्गामधले देव लोक आहेत त्यांना रामाची दर्शनाची आस लागली म्हणून भगवंत त्यांनी तर काय असा विचार शत्रुघ्नची करतात. भगवान परमात्म्याला जानकीचा वियोग झाला, आपण सीतेला सोडून दिला, लक्ष्मण सीतेला घेऊन गेला होता, त्याच्यामुळे रामचंद्राला दुःख वाटलं म्हणून रामने गुंचारला की काय? किंवा लक्ष्मण कालच गेले महाराज, पाताळामधून निघून गेले, मग लक्ष्मणाचा विरह रामाला सहन झाला नाही का म्हणून भगवंत चालले असा विचार या ठिकाणी करतात. शत्रुघ्नाचा सर्वात मोठा मुलगा सुभाऊ नावाचा, त्याला मधुपुरीचं राज्य दिलं आणि मिदेह नगराचं राज्य शत्रुहंताला दिलं असं सांगतात. बाकी भरत शत्रुघ्न लक्ष्मण यांच्या मुलाची नावं आपल्याला सहसा माहिती नाही म्हणून सांगतो. शत्रुहंती आणि सुबाहू ही शत्रुघ्नाच्या मुलाची नाव आहे. दक्ष आणि पुष्कर भरताच्या मुलाची नाव आहे. रामाचं तर सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. असं असणारी प्रत्येकानं आपापल्या मुलाला प्रत्येकाची राजधानी निवडून दिली आणि सर्वजण निघाले म्हणतात. आपला दिव्य रथी न धर्म विधी जगत
तीन राती अयोध्येमधी वेगळा मग शत्रुघ्नाने राहिलेलं जे काही मधुपुराने विदेह नगरीच राज्य आहे दोन मुलांना दोन ठिकाणची राजधानी निवडून दिल्या दोघांना राज्यावरती स्थापन केलं आणि तीन रात्रीचा प्रवास करून शत्रुघ्न जे अयोध्येला आले म्हणतात आला श्रीराम बोलून पुढे देखिला नवराजो अति दिव्य तेज पुण्य पितांबर दारी बैठला शत्रुघ्न महाराज आले महाराज प्रवास करत करत मुक्काम करत करत अयोध्येमध्ये आले आल्यानंतर सिंहासनावरती विराजमान असणाऱ्या भगवंताला शत्रुघ्नानं पाहिलं म्हणतात गावनिया पद्मासन पेरी वेटीत मुनिंगण ऐका दे कुणी रघुनंदन साष्टांग नमन वैगेरे आणि मग शत्रुघ्नानं पाहिलं महाराज भगवान परमात्मा सिंहासनावरती बसलेले पद्मासन घातलेलं आहे पिवळा पितांबर आहे गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे मुकुट आहे कुंडल आहे फुलांचा हार आहे असा असणारा भगवान परमात्मा आणि भगवंताच्या शेजारी सर्व सिद्ध साधक ऋषीमुनी पाहिलेले अशा भगवंताला शत्रुघ्नाने नमस्कार केला करदोनी शत्रुघ्न करिता धावा निज राज्य कथन मने तो आम्ही दोघे नंदन राज्य देऊन स्थापिले शत्रुघ्न भगवान परमात्म्याच्या जवळ आला हात जोडले रामाला आणि देवाला सांगितलं रामा आपली जी काही माझी मुलं आहे माझ्या दोन मुलांना दोन ठिकाणचं राज्य दिलं त्यांना सिंहासनावरती बसवलं आणि तुमच्या दर्शनासाठी मी इथं आलो म्हणतात तुमचा महाप्रयाण समय ऐकून वाटले आश्चर्य माझा ऐसा ते निश्चय तुम्हा बरोबरी सेवेची द्यावे शत्रुघ्नानं विचार केला म्हणजे रामा अचानक कालच त्या प्रलापातली वाचली की भगवान परमात्मा निघाले भगवंताचं महाप्रयाण आहे रामचंद्र अयोध्येमधून निघाले अशी त्या ठिकाणी मी ऐकल्यानंतर वार्ता ऐकल्यावर मी सुद्धा मनामध्ये निश्चय केला आता आपणही देवाबरोबर जायचं भगवान परमात्मा जिथं जाईल तिथं आपण जावं हा निश्चय माझ्या मनामध्ये आहे म्हणून मी आलो शत्रुघ्नजी सांगतात सदा सर्वदा निशीन न विसंबावे तुझे चरण अखंड वाते नामस्मरण करीत कीर्तन असावे शत्रुघ्नाने सांगितलं म्हणले रामा सदा नाम घोष करू हरी कथा सर्वोदित सर्व काळ रात्रंदिवस आम्ही तुझंच भजन करतोय आम्हाला तुझ्याशिवाय दुसरं काही दिसतच नाहीये तुझंच नामस्मरण अखंड मुखामध्ये आहे शत्रुघ्न देवाला सांगतात ऐसे बोलता लोणारी तो वानर उच्चते अवतरी येते झाले प्रीचरी प्रयाण काळ देखोणी आणि अशा प्रकारे शत्रुघ्न बोलल्यानंतर ना तेवढ्यामध्ये महाराज भगवंताची सेना सर्व वानर देशोदेशीला गेलेली वानर होते सर्व वानर भगवंताचं महाप्रयाण आहे भगवंत निघाले तर अयोध्या ही पृथ्वी सोडून निघाले वैकुंठाला चालले तर परत रामचंद्र पृथ्वीवरती येणार आहेत म्हणून सर्व वानर सेना भगवंताच्या भेटीला आली म्हणतात आले लंकावासी निशाचर आले देशोदेशी ते वानर देव गंधर्व विद्याधर सर्व आले महाराज भगवंताचं दर्शन परत नाहीये आता राम अयोध्येवरून गेले परत राम कधीच अयोध्येला येणार नाही आता ही सगुण मूर्ती आहे याचं दर्शन आपल्याला परत कधीच भेटणार नाही झालंय कधी आपलं रामाचं दर्शन अवघ्या स्वप्नात तरी नाही ना मग परत असा राम आपल्याला कधीच बघायला भेटणार नाही म्हणून त्या रामाला पाहण्यासाठी देशोदेशीचे राजा आले लंकेमधले सर्व राक्षस आले वानर आले असं सांगतात श्रीरामाचे महाप्रयाण जाणून या राष्ट्री ते जन येथे झाले परिवार कुटुंबे ते काळे आणि भगवान परमात्माच महाप्रयाण आहे महाराज रामचंद्र निघाले आणि रामचंद्राचं प्रयाण आहे हे जाणून हे लक्षात घेऊन देशोदेशीचे राजे राष्ट्रामधले लोक सर्व त्या ठिकाणी अयोध्येमध्ये एकत्रित जमा झाले वानर म्हणती रघुराज प्रयाण समय हा तुझा होतो म्हणून या वानर बोधा निज दर्शना पयाला
तुमच्या दर्शनासाठी सर्व वानर त्या ठिकाणी पर्यंत आले असं सांगतात. तुमचे स्वर्गाप्रती गमन ऐसे वानरी ऐकोळी आणि राक्षसाची विभीषण भेट घ्यावया आलाते. आणि वानरांनी सांगितलं तुम्ही स्वर्गाला निघालाय, तुम्ही अयोध्येमधून निघालाय, तुमचं कार्य त्या ठिकाणी संपलं, पृथ्वीवरच तुम्ही चालला आणि तुमच्या दर्शनासाठी सर्व वानर आले, देशोदेशीचे राजे आले, राक्षस सहित विभीषण आले, तर सर्वजणी आज अयोध्येमध्ये महाप्रयाणाच्या वेळी उपस्थित झाले असं सांगतात. उपस्थित राहणार आहे तोपर्यंत तू या असणाऱ्या ब्रह्मांडामध्ये राहू ना,
येते
लोक सन्मान करतात महाराज आपला कशासाठी करतात हो? तुझे नामे यश कीर्ती, तुझे नामे धृती विरक्ती। आम्ही रामायणामध्ये सदोदित असतो, रामाचं नाव आमच्या मुखामध्ये मुरणार गळ्यामध्ये आहे। तुम्ही आम्हाला ओळखताय का? आमच्या आधार कार्ड चेक केलं का कुटुंबाला बघा? पण एवढा सन्मान आहे फक्त भगवंताच्या नावामुळं। भगवंताच्या नावामध्ये सदोदित राहिलं तर अखंडित यश आणि कीर्ती प्राप्त होते, मान आणि सन्मान मिळतो। भगवंताच्या समवेत सर्व ऋषी मंडळी होते। आज हनुमंत भाषणामध्ये होता म्हणून हनुमंत अमर आहे, मैनावाचा वानर अमर आहे, विभीषण अमर आहे, सुग्रीव भगवंताच्या नामामध्ये यश आणि कीर्ती त्याला प्राप्त झाली। अशा पद्धतीनं सर्व ऋषीच्या समवेत भगवंत जाण्यासाठी आनंदित झाले म्हणतात। श्रीराम मनियार रता करते नी
कोळी होते, नाणी होते, सोनार होते, सुतार होते, महार होते, सगळे होते. आणि इतर जी बाकीचे जाती आहेत सर्व सर्वजण भगवंताच्या समोर आले होते असा शत्रुघ्न भरत
आपण स्वतःचा आपला उद्धार करायचा नाही, बरोबरच्या चार लोकांचा करायचा. भरताने सांगितलं, रामा जे आता लोक आलेले तुमच्या बरोबर येण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे सर्वांनाच सर्व बरोबर येऊन चला असं भगवान परमात्मा ऐकलं. काय करतात लोकांचा विषय नाही, वृक्ष वल्ली तृण पाषाण आवा दगड राम राम म्हणताय. आई देवत दगड सुद्धा राम राम म्हणताय. झाडामधून रामनामाचा ध्वनी ऐकू येत नाही आणि सर्व जीवसृष्टी भगवंत घेऊन जाणार यात मरण नाही. पण अयोध्येमधले झाड दगड सर्व वृक्ष वल्ली पाषाण यांना सुद्धा घेऊन भगवान परमात्मा षडवी तीरावरती आले. भागीरथी आणली होती स्वर्गाहून, त्या भागीरथीला ती मिळाली. अशा प्रकारे पूर्व पुण्यानं
ती शरयू तिथं निर्माण झाली असं सांगतात. ऐसे शरयू तीर मनोहर स्नाने निष्पाप होती नर तया तिरी श्री रघुवीर प्रस्थानाशी उपरला. अयोध्येमध्ये गेल्यावर अयोध्येपासून अर्ध योजन अंतरावरती शरयू नावाची नदी आहे आणि त्या नदीमध्ये त्या तीर्थामध्ये एकदा स्नान केलं की तुमच्या याच जन्माचं नाही तर पाठीमागच्या अनेक जन्माचं पाप संपत एवढं पवित्रता तिथल्या पाण्यामध्ये आहे असं सांगतात. तो एकीकडे चतुरानन समस्त देवासी परिवार दिव्य विमानी सूरगन आमुर्याला बैसले. आणि इकडे महाराज स्वर्गामध्ये ब्रह्मदेवाने सांगितलं राम स्वर्गाला येणार आहे, राम आज त्या ठिकाणी वैकुंठाला येणार आहे, त्यामुळे रामाला आणण्यासाठी रामाच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी मिळून जायचं म्हणून देव लोकांनी आपापली विमानं घेतली आणि अयोध्येमध्ये जिथे शरयू नदी आहे त्या शरयू नदीच्या किनाऱ्यावरती सर्व स्वर्गातली देव आले असं सांगतात. जैसे हंस आपुराला मेळी उडवली बसती तडागाचे पाळे तैसे देव ते काळी परिवारेशी मिरवले. सर्व देव लोक होते महाराज रामचंद्र येणार आहे, राम वैकुंठाला येणार आहे, रामाचं पृथ्वीवरचं कार्य संपलं म्हणून सर्व देवलोक विमानामध्ये घेऊन परिवाराला घेऊन त्या नदीच्या किनाऱ्यावरती आले म्हणतात. गगनी विमानांची दाटी ऋषी मिळाले कोट्यान कोटी पार्वती अंतरी लक्ष्मी जग जेठी श्रीरामाचे ते काळी. आणि भगवान परमात्म्याला पाहिजे महाराज आताच रामाचं सगुण रूप आहे परत आपल्याला बघायला भेटणार नाही म्हणून कोट्यान कोटी ऋषी मंडळी तिथं आलेले होते, सर्व देशोदेशीचे राजे होते, भगवंतांना पाहण्यासाठी आणि रामाबरोबर जाण्यासाठी आनंदित झाले म्हणतात. विमानाचे दुर्तीचे प्रभावे जसे दिशाचे जी हला हे लावे आणि स्वर्गामध्ये देव विमान घेऊन आले होते महाराज स्वर्गात राहते त्यांना काही कमी असणार आहे का. विमानामध्ये बसून आले होते रामाला घेऊन जायला आणि त्यांच्या विमानाचं एवढं अद्भुत तेज होत आणि त्या विमानामध्ये बसून भगवान श्री रामचंद्र आणि सर्व अयोध्येवरती देवांनी फुलांचा वर्षाव केला. अंजळी भरून कुसुमे करी टाकी ते झाली श्रीराम तयाचे सुवासे पवन अंबरी बांगुळाला सुगंधी हो. आहो सर्व ब्रह्मदेवान महादेवान आणि 33 कोटीची काय देव आहे त्या देवांनी हातामध्ये मंजळी भरून फुलं घेतली आणि भगवंताच्या मूर्तीवरती रामावरती त्या फुलांचा वर्षाव केला आणि त्या फुलांचा सुगंध एवढा होता की त्या सुगंधानं वारा सुद्धा भ्रमित झाला होता अशा प्रकारे सांगतात. अप्सरा नृत्य करीती गगनी गंधर्व सुरे गाती गाणी तो ब्रह्मातयेशनी श्रीरामाशी बोलता झाला. आणि अप्सरांचं नृत्य चालू आहे, देवांगनांचं गायन चालू आहे, गंधर्व गायन करताय, अप्सरा नृत्य करताय आणि आशा असणाऱ्या त्या ठिकाणी ब्रह्मांडात ब्रह्मांडामध्ये एवढ्या त्या ठिकाणी असणाऱ्या थाटामध्ये ब्रह्मदेव महाराज रामाला काय सांगतात श्री रामचंद्र भाग्य देखील अशी जनसमुद्र गुणसमुद्रा आणि ब्रह्मदेवाने सांगितलं रामा तुम्ही पृथ्वीवरती आलाय पण तुम्हाला राज्यावरती बसून तुम्ही परत वैकुंठाला या लोकांना हे टेन्शन आणणार होत कारण काय बाय कार्यक्रमामध्ये गुरुकुल रामा पृथ्वीवरच राहिला येतोय का नाही स्वर्गामध्ये याचं टेन्शन आणणार होते म्हणून ब्रह्मदेवाने अगोदरच यमाला पाठवलं होतं आणि यमाकडून रामाला संदेश दिला होता चला जरी राज्याची इच्छा असेल तरी तुम्ही राहा तुम्हाला कोण आणवते महाराज राज्याची इच्छा असेल मनी सुखे राहावे कोदंड पाणी तरी स्वर्गीचे देव तुझं वाचून शोभत नाही तर महाराजा यमान काल सांगितलं देवा स्वर्ग तुम्हाला इथं राहायचं असेल तर राहा म्हणजे पण एक लक्षात ठेवा तुमच्याशिवाय स्वर्गातल्या देवांना शोभा येत नाही किती बी देव असू द्या पण तुम्ही स्वर्गामध्ये आल्याशिवाय त्या देवांना किंमत नाहीये ब्रह्मदेव सांगू लागले. तू वैकुंठाचा नायक तुझं नेनती प्रतिमंद लोक वाज्ञ भोक्ता पुण्यश्लोक आदित्य अव्यक्त स्वरूप तुझे. अरे भगवंता तुम्ही वैकुंठाचे नायक नाही तर ब्रह्मांडाचे नायक तुम्ही
रामाला ओळखतच नाहीये, रामाला ओळखत नाहीत महाराज लोक, रामाला ओळखण लोकांना देवदेव माहितीये महाराज, सोमवाराला की महादेवा करायचं, मंगळवाराला की देवी करायचं, शनिवाराला की हनुमंत करायचं, आपल्याला देवदेव माहित आहे पण देव माहिती नाही. आणि तोच देव तुम्ही आहे, ऐसा तू धनी ब्रह्मांडाचा समर्थ आहे, तुम्ही बलवान आहे, तुमच्या सत्य संकल्पेमध्येच ब्रह्म विष्णू राहत आहे, तेवढे बलवान तुम्ही. पण ही मंदिमंद लोक तुम्हाला ओळखत नाही तर ब्रह्मदेव रामाला सांगतात, तू गुणातीत निर्विकार, तू निष्कर्म निरुपचार, श्रुती शास्त्राची निर्भयपान, तू अगोचर निर्वेदा. अरे भगवान परमात्मा तुम्ही निर्गुण आहेत, कुठल्याच प्रकारचा विकार तुमच्यापाशी नाहीये, कुठल्याच प्रकारचा गुण नाहीये. रजतम सत्वम माणसाची उत्पत्ती होते, या तीन गुणांपैकी एक गुण माणसाकडे असतो, पण या गुणाच्या विरहित तुम्ही आहे, कुठल्याच प्रकारचा विकार नाहीये, मोह माया तुमच्यापाशी नाहीये, अशा प्रकारे भगवंत तुम्ही आहात ब्रह्मदेव सांगू लागला. तुझं नाही जन्म मरण भरता, तुझं सर्व साक्षी सर्व भरता, तुझे ध्यान कैलासनाता, रात्रंदिवस याची पै. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, रामा तुम्हाला जन्म आणि मरणच नाहीये, जन्म मरणाचे अलिप्त तुम्ही आहे. आणि एवढंच नाही तर महादेव सुद्धा पहाटेपासून तुझं भजन करतोय, तुझं ध्यान कैलासनाता, महादेवाला सुद्धा रात्रंदिवस सांगितलंय महाराज, रात्रंदिवस महादेवच्याच भजन करताय तो तुम्ही, महादेवच्याच स्मरण करताय तो राम तुम्ही. तर ब्रह्मदेव रामाला सांगतात, सुस्वरूपी समाधान निर्देव वैविध्यादान ऐसे परिचय साधुजन आत्मनिष्ठे राहती. आणि अशा प्रकारचे साधुजन आहेत, साधूला माहितीये, साधूला माहितीये भगवंत कुठं राहतो, सत्संगामध्ये भगवंत विकलेला आहे, हे साधूच्या अंतकरणामध्ये आहे. म्हणून सर्व आज तुमच्या बरोबर येण्यासाठी सर्व लोक इथं जमा झाले असं महादेव ब्रह्मदेवजी सांगतात. जैसे गो रुपया लाला सोंगे धरी, त्या गती एक देह धारी, तैसे तू राम हे करी आत्मसाक्षात्कारी राहून. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, रामा बहुरूपी असतो महाराज, आता पुरुष नाटकामध्ये स्त्री होतो पण तो खरंच स्त्री असतो का? त्याचं नाटक संपलं की तू स्त्रीचा वेश बाजूला ठेवतो आणि आपापल्या मूळ पुरुषाचं स्वरूप धारण करतो, तसं तुमचं आहे. ह्या पृथ्वीवरती तुम्ही आलात पण तुमचं कार्य झालं, आता स्वस्वरूपाला जायचंय, वैकुंठाला जायचंय आणि वैकुंठामध्ये जाऊन लक्ष्मीचा नवरा म्हणून नांदायचंय. आता राम अवतार तुमचा संपला, पृथ्वीवरचं कार्य झालं, वैकुंठाला चला. ब्रह्मदेव रामाला सांगतात, आणि साप आपली कातीन सोडून देतो, कातीन सोडल्यामुळे सापाच्या देहाला काही इजा होते का? नाहीये. आपण कपडे बदलतो महाराज, उद्या नवीन ड्रेस घातला, जुना ड्रेस काढला म्हणून शरीराला जखमा होतात का? तसं आहे तुमचं म्हणले, तुम्ही जरी देह सोडला तरी तुम्हाला देह सुद्धा नाहीये, तुम्ही सर्वांच्याच अलिप्त आहेत आणि वैकुंठाला तुमचं स्थान आहे. म्हणून चला ब्रह्मदेवजी सांगतात, ऐसे ब्रह्म बोलविल्यावरी मन श्रीरामरण केसरी स्नाय करून दिव्य शरीरी बंधू सहित पैदा. ब्रह्मदेवाने सांगितलं, कारण तो पितामह आहे, जरी पितामह असला तरी तो रामाचाच मुलगा आहे महाराज. ब्रह्मदेवाचा जोगम कुठून आहे? विष्णूच्या नाभी कमळामधून आहे. म्हणून त्या ठिकाणी शक्तीमध्ये सांगितलंय, तो पिता पिता महाचा राम सर्वश्रेष्ठ आहे महाराज. कसा कोरडा झाला सांगून सांगून, तरी लोक ऐकत नाहीत. राम एवढं सर्वश्रेष्ठ आहे, तुझी या सत्य संकल्प यात जगा उत्पत्ती स्थिती अंत, ब्रह्मा विष्णू शिव आज्ञा वंदित, ऐसा तू समर्थ श्रीरामा. एवढं तुम्ही समर्थ आहे, बलवान आहे, वैकुंठाला चला. ब्रह्मदेवाचं ऐकल्यावर भावाला घेऊन भगवंतान शरीरच पवित्र नदीमध्ये स्नान केलं. म्हणतात, शरीर उच्च करून स्नान बंधू समवेत श्री रघुनंदन दिव्य देह शोभाय मन धरिला दान श्रीरामे. भगवान परमात्म्याने आपल्या सर्व भावासहित जी काही अयोध्येमध्ये आलेली होती लोक भगवंताबरोबर जाण्याच्या इच्छेनं त्यांनी सर्वांनी त्या असणाऱ्या तीर्थामध्ये स्नान केलं असं सांगतात. ते शरीर धरले कैसे आणि अशा प्रकारे
बलरामाचे त्यांनी त्या ठिकाणी सर्वजण भरत आणि शत्रुघ्न लक्ष्मण काल पात्रात निघून गेले. वैकुंठाला लक्ष्मण पुढे गेले, रामाची वाट बघत थांबले आणि ब्रह्मदेवाने सर्वांनी रामाची पूजा केली. म्हणतात निवेद्य श्री रामाचा देखोनी सकळ बोलती वाचा म्हणती आज दिन देवाचा उदय झाला हो दिवस. आणि अयोध्येमधल्या लोकांनी ठरवलं महाराज धन्य मी आपुले मानिन संचित आमचं आज पुण्य फळाला महाराज अशा प्रकारचा राम बघायला भेटला, सगुण मूर्ती रामाची पाहायला भेटली म्हणून लोक स्वतःच्या भाग्याला भाग्यवान समजू लागले. सिद्ध गंधर्व किन्नर ऋषी तापस विद्याधर देव राक्षस वाढ उल्हास भर पावले. आता ती वाचले तुम्ही वाचायला.